पावसाने परतीची वाट धरली असं वाटत असतानाच मंगळवारी सायंकाळपासून मुंबई नवी मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मंगळवारी सायंकाळचा सुमारास काळ्या ढगांची चादर संपूर्ण शहरावर पसरल्याचं पाहायला मिळालं। ज्यानंतर पावसाने शहराला चांगलंच झोडपून काढलं। सायंकाळी सुरू झालेला पावसाचा जोर बुधवारी सकाळी सुद्धा कायम असल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि रस्तेही जलमय झाले। दक्षिण मुंबईतील बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक अडचणी उद्भवल्या असून मुंबईकरांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे। दुकानांपासून अनेकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाल्याचं कळत आहे। वडाळा, माझगाव डॉक, भायखळा, दादर, हिंदमाता हे सारे भाग जलमय झाले आहेत। अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे। कुर्ला, सायन, दादर या रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत। पश्चिम रेल्वेवर पावसामुळे फारसा खोळंबा झालेला नसला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळे कोलमडला आहे। गोरेगाव, अंधेरी, सबवे याशिवाय अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश मार्गांवर रस्ते वाहतुकी वळवण्यात आली आहे, त्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत। वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे बुधवारचा दिवसही मुंबई शहर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगर वासियांना पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे, हे चित्र स्पष्ट होत आहे। कालपासून सुरू असलेल्या सततधार आणि मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई असेल, पालघरपासून सर्व परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी सुरू झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सर्व मुंबईकरांना स्वतः आपल्या घरी सुरक्षित राहावे अशा सूचनासुद्धा आम्ही दिलेल्या आहेत। याबरोबर NDRF 5 टीम आम्ही सज्ज ठेवलेल्या आहेत। खरं तर सांताक्रूज परिसर असेल या भागामध्ये जवळपास 300 मिलीमीटर पाऊस आणि मुंबई कुलाबा परिसरामध्ये 120 ते 140 मिलीमीटर पावसाची कालपासून नोंद झाली। आजही सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि अलर्ट घोषित तशा पद्धतीनं केलेला आहे। या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपण मुंबईकरांना विनंती आहे की आपण घरीच राहावं, कारण अनेक आता लोकल रेल्वेसुद्धा बंद पडलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग हिंदमाता असेल किंवा अनेक भागामध्ये जे पाणी तुंबलेलं आहे आपण काळजी घ्यावी, स्वतःची सुरक्षितेची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन या माध्यमातून सर्व आमच्या NDRF SDRFच्या सगळ्या टीमला अलर्ट राहण्याच्या, सज्ज राहण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत। MCN न्यूज करिता अक्षय पाटील, भिवंडी।